अध्यक्ष महोदय, राज्याचं अधिवेशन सुरू आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण लक्ष अध्यक्ष महोदय या ठिकाणी या अधिवेशनाकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय, राज्यातल्या महिलांचं लक्ष लागलेलं आहे. अध्यक्ष महोदय, हे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना अनेक आश्वासनं दिली होती. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी त्या ठिकाणी मदत करू, फळबागांकरता 50,000 रुपये हेक्टरी मदत करू, अशा प्रकारची अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आश्वासनं देण्यात आली होती. स्वतः राज्याचे माननीय वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी बांधावर जाऊन अध्यक्ष महोदय आणि शेतकऱ्यांचा विश्वास आहे त्यांच्यावर, अध्यक्ष महोदय दादांवर विश्वास आहे, त्यांनी बांधावर जाऊन सांगितलं होतं की आम्ही 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये हे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिले पाहिजे आणि आम्ही ते देऊ. पण अध्यक्ष महोदय, 1 नवा पैसा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला नाही. एवढंच नाही अध्यक्ष महोदय, कर्ज माफी करू, कर्ज मुक्ती करू, चिंतामुक्त करू अशा अनेक गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. मात्र अध्यक्ष महोदय, आता कर्जमाफीची जी काही व्याप्ती आम्हाला पाहायला मिळते, खरं म्हणजे 2 महिन्यामध्ये 15,000 शेतकऱ्यांची यादी काल या ठिकाणी लावली. आता ही जर गती राहिली अध्यक्ष महोदय, तर साधारणपणे 460 महिने लागतील. 35 लाख शेतकरी यांनी सांगितलं आम्ही कर्जमाफी करू, आताच्या गतीने 460 महिने अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याकरता लागतील. पण मी एक उदाहरण आपल्याला देतो दादा, आपण सांगितलं सुरुवातीला काही गावांच्या आम्ही याद्या लावतोय, ठीक आहे, तुम्ही काही गावांच्या याद्या लावल्या, पण त्या गावांच्या याद्या देखील या ठिकाणी पूर्णपणे लावण्यात आलेल्या नाहीत. आपण जर बघितलं साखळी सारखं गाव आहे अध्यक्ष महोदय, विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातलं साखळी गाव आहे, एकूण लोकसंख्या 10,000 आहे, शेतकरी संख्या 1,821 आहे आणि कर्जमाफीच्या यादीमध्ये आलेल्यांची संख्या 193 आहे. 1,821 पैकी केवळ 193 असे अनेक उदाहरण माझ्याकडे आहेत दादा, की ज्यांना याचा फायदा मिळालेला नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एकीकडे कर्जमाफी पूर्णपणे फसवी होती आहे, तुम्ही म्हणता 2015 नंतरचे आणि 2019 सप्टेंबरच्या आधीचे, अतिवृष्टी ऑक्टोबरमध्ये झाली, 94 लाख हेक्टर वर शेतकरी अडचणीत ऑक्टोबर 2019 आलाय, त्या शेतकऱ्याला याचा कुठलाही फायदा अध्यक्ष महोदय या ठिकाणी मिळणार नाहीये. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एकीकडे शेतकऱ्याला कर्जमाफीचा फायदा मिळत नाहीये, दुसरीकडे 25,000 रुपये तुम्ही कबूल केले ते तुम्ही शेतकऱ्याला द्यायला तयार नाहीये. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सिंचनाच्या ज्या काही योजना आहेत त्या बंद केलेल्या आहेत, पाण्याच्या पुरवठ्याच्या योजना बंद केलेल्या आहेत. आणि अध्यक्ष महोदय, महिलांचा आक्रोश आपण पाहू शकता, आज ज्या प्रकारे राज्यामध्ये आमच्या महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत अध्यक्ष महोदय, अंकिताला ज्या प्रकारे जाळून टाकण्यात आलं अध्यक्ष महोदय, इतका निघरून अशा प्रकारचा खून आहे आणि अशा रोज घटना होत आहेत. आणि म्हणून आमचं अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला निवेदन आहे, सगळ्या चर्चा बाजूला ठेवून अध्यक्ष महोदय, आम्ही नियम 57 नोटीस दिलेली आहे, या नोटीसच्या अनुसार आपण या ठिकाणी चर्चा घ्यावी अध्यक्ष महोदय. आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो, चर्चेची आवश्यकताच नाहीये, तुम्ही दोनच गोष्टी दादा जाहीर करा, 25,000 कोणत्या दिवशी देतो तेवढं जाहीर करा. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सरसकट कर्जमाफी जी तुम्ही सांगितली होती 7-12 कोरा, ती कर्जमाफी या ठिकाणी जाहीर करा अध्यक्ष महोदय. आणि या ठिकाणी जे महिलांवर अत्याचार झाले आहेत त्यात राजकारण करायचं नाहीये, पण यांना फाशी देण्याकरता अध्यक्ष महोदय लवकरात लवकर सरकार काय कारवाई करणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीवर या सभागृहाला चर्चा करायची आहे, म्हणून नियम 57 अंतर्गत नोटीस दिली आहे, सर्व कामकाज आपण बाजूला करावं अध्यक्ष महोदय, आणि या ठिकाणी ही चर्चा सुरू करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे.